पापन मागच्या दोन लेक्चर पासून बोलणार फ्लावर. आपण या फ्लावरवर का भर देतोय जास्त, कारण फ्लावर जे आहे यावर एक पूर्ण चॅप्टर डिपेंड आहे. आणि कसं आहे एंट्रान्स वगैरेसाठी किंवा पूर्ण चॅप्टरमध्ये या फ्लावरचे पार्ट्स तुमच्या महत्त्वाचे आहे. म्हणून आठवा आपण फ्लावर म्हणजे काय म्हटलं होतं, फ्लावर इज हायली मॉडिफाईड, फ्लावर इज हायली मॉडिफाईड अँड कंडेन्स व्हेजिटेटिव्ह शूट. फ्लावर इज हायली मॉडिफाईड अँड कंडेन्स व्हेजिटेटिव्ह शूट स्पेशली डिझाईन फॉर सेक्सुअल रिप्रोडक्शन. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की सेक्सुअल रिप्रोडक्शन म्हटलं म्हणजे दोन सेक्स राहणार, मेल फिमेल, आणि म्हणजे दोन पॅरेंट आहे, बाय पॅरेंटल आहे, यामध्ये गमिट फॉर्म होणार आणि त्याचं फ्युजन होणार, गमिटचं फॉर्मेशन होते आणि गमिटचं फ्युजन होते, म्हणून याला म्हटलं सेक्सुअल रिप्रोडक्शन. मग फ्लावरचे दोन पार्ट शिकलो आपण, त्या दिवशी मी तुम्हाला फ्लावर दाखवलं, पुन्हा आजही फ्लावर दाखवणार आहे. आधी आपण त्याचे पार्ट आपण कसं पाहून घेऊ थोडे, म्हणजे तुम्हाला नंतर मी त्या फ्लावरमध्ये मग तुम्हाला दाखवतो फ्लावरमध्ये कोणते पार्ट आहेत. फ्लावरचे दोन पार्ट पाहिले आपण, एक कोणता होता फ्लोरल ॲक्सिस, फ्लोरल ॲक्सिस, दुसरा पार्ट कोणता आहे फ्लोरल होर्ल. फ्लोरल ॲक्सिसचे दोन पार्ट पाहिले होते आपण, एक एक पहा व्यवस्थित. पहिला कोणता होता पेडिसेल दांडी फुलाची, दुसरा थॅलॅमस, थॅलॅमस और रिसेप्टॅकल, रिसेप्टॅकल और टोरस, टोरस तीन नावं दिली होती मी तुम्हाला. या दोघांमिळून एक मी कंबाईन डायग्राम काढला होता, तो सांगितलं तुम्हाला. हा वर जो सोलन पार्ट आहे, या सोलन पार्टला नाव दिलं होतं आपण थॅलॅमस, या दांडीला नाव दिलं होतं पेडिसेल. आणि इथे पुन्हा फ्लावरला खाली दांडी असते या ठिकाणावरून खाली, ती म्हणजे ती प्लॅन्टचा पार्ट आहे, पण ओरिजिनल दांडी ही आहे. काय बोललो आपण पेडिसेलबद्दल, द फ्लावरमधूनही दाखवतो मी आधी, तसंच शिकून घ्या मग फ्लावरमध्ये तुम्हाला हे नावं पटपट दिसतात, मग ते म्हणजे समज आले सोपं जाते. पेडिसेल काय, द स्टॉक ऑफ द फ्लावर, फ्लावरची स्टॉक म्हणजे काय पेडिसेल, स्टॉक ऑफ द फ्लावर इज कॉल्ड पेडिसेल. आता कसं आहे, काही फ्लावरमध्ये स्वतःची पेडिसेल असेल, काहीमध्ये नसेल, नसेल तर प्रश्न नाही, पण असेल तर दोन पार्ट टाईपचे असते, ते शॉर्ट किंवा लाँग, काहीमध्ये शॉर्ट पेडिसेल असते, काहीमध्ये लाँग असते. आता आपला महत्त्वाचा प्रश्न असेल किंवा नसेल, फ्लावर ज्या फ्लावरला पेडिसेल आहे दांडी आहे, फ्लावर इज पेडिसेल इज कॉल्ड पेडिसिलेट फ्लावर, फ्लावर विथ पेडिसेल इज कॉल्ड पेडिसिलेट फ्लावर. एक्झाम्पल होतं याचं चायना रोज, चायना रोज म्हणजे जास्वंद हे याचं एक्झाम्पल आहे चायना रोज. दुसरं ससाईल फ्लावर, ससाईल फ्लावर बाग आहे, ससाईल फ्लावर म्हणजे फ्लावर विदाउट पेडिसेल इज कॉल्ड ससाईल फ्लावर. याचं एक्झाम्पल पाहिलं होतं आपण, कोणतं होतं सन फ्लावर, सूर्य फुल, जवार इट इज. म्हणजे तुमच्या लक्षात आलं, आणि याचं पहिलं फंक्शन सांगितलं होतं की या दांडीमुळं फ्लावरची हाईट फ्लावरला प्रॉपर हाईट मिळाली. दुसरं सांगितलं होतं मी तुम्हाला फूड मटेरियल हे पास होऊन राहिलं कुणाच्या थ्रू पेडिसेल, पेडिसेलच्या थ्रू फूड आणि वॉटर पास होऊन राहिलं वरच्या फ्लोरल होरला. आता मी एक एक पॉईंट जोडतो, पाच पॉईंट पाहिजे आपल्याला, तीन पॉईंट दोन फंक्शन, म्हणजे आपलं पेडिसेल पुन्हा एकदा कम्प्लीट झालं व्यवस्थित. पहा काय म्हटलं पेडिसेलबद्दल, द स्टॉक ऑफ द फ्लावर इज कॉल्ड पेडिसेल, फ्लावर विथ पेडिसेल इज कॉल्ड पेडिसिलेट फ्लावर. एक्झाम्पल चायना रोज, फ्लावर विदाउट पेडिसेल बिना दांडीचं फ्लावर ससाईल फ्लावर, एक्झाम्पल सनफ्लावर, जवार इट इज. फंक्शन, पहिलं फंक्शन पेडिसेल, इट गिव प्रॉपर हाईट टू द फ्लावर, हाईट वाढली दांडी मुळे हाईट वाढली, इट गिव प्रॉपर हाईट टू द फ्लावर. फूड अँड वॉटर इज कंडक्टेड किंवा पास थ्रू द पेडिसेल,
इकडून आलेलं फूड आणि वॉटर या दांडीच्या थ्रू वरच्या फ्लोरल ओरला म्हणजे पाकळ्या वगैरे जे त्याला कंडक्ट होईल. आणि म्हणून म्हटलं फूड अँड वॉटर जे हे जे मटेरियल आहे हे कंडक्ट होऊन आलं, पास होऊन आलं कुणाच्या थ्रू, पेडिसिलच्या थ्रू. हे झालं त्याचे दोन फंक्शन, पहिलं प्रॉपर हाईट दिली, दुसरं फूड आणि वॉटर हे कंडक्ट झालं. त्यानंतर बोलला पण थॅलॅमसबद्दल, हाच थॅलॅमस पेडिसिलचा सोलन पार्ट आहे. काय बोलला पण थॅलॅमसबद्दल, सोलन आईस फुगीर कंडेन्स, अप्पर पार्ट आहे वर आहे, हा खाली आहे वर आहे, अप्पर सोलन कंडेन्स पार्ट. कंडेन्स म्हणजे पुन्हा सांगतो शॉर्ट बर थिक, शॉर्ट झाल्यामुळे थिक झालं. सो काय म्हटलं, अप्पर सोलन कंडेन्स पार्ट ऑफ पेडिसिल, या पेडिसिलचा वरचा फुगलेला आणि कंडेन्स जो पार्ट आहे त्याला म्हटलं थॅलॅमस. अप्पर सोलन कंडेन्स पार्ट ऑफ द पेडिसेल इज कॉल्ड थॅलॅमस. थॅलॅमस इज ऑल्सो कॉल्ड रिसेप्टॅकल ऑर टोरस. तुम्हाला माहिती आहे थॅलॅमसवर वरचे असे फ्लावरचे पार्ट आहे पूर्ण, बाकीचे आहे की नाही. दुसरा पॉईंट कसं आहे ना, मग मी ऑल फ्लोरल होल, जे काही फ्लोरल होल शिकणार आपण, ऑल फ्लोरल होल्स आर अरेंज ऑन थॅलॅमस. सगळेचे सगळे फ्लोरल होल या थॅलॅमसवर अरेंज झाले. दोन पॉईंट समजले. काय बोललो मी थॅलॅमसमध्ये, पहिला पॉईंट अप्पर सोलन कंडेन्स पार्ट कुणाचा पेडिसेल इज कॉल्ड थॅलॅमस. सेकंड पॉईंट ऑल फ्लोरल होल्स आर अरेंज ऑन थॅलॅमस. सगळेचे सगळे फ्लोरल होल, जे काही फ्लोरल होल होते सगळे अरेंज झाले कशावर, थॅलॅमसवर. आणि काय फंक्शन आहे, इट गिव सपोर्ट टू द फ्लोरल होल. खालून सपोर्ट बी आला कुणाला, फ्लोरल होलला, त्यावर बसले असे फ्लोरल होल. आणि मी म्हटलं इट गिव सपोर्ट टू द फ्लोरल होल झालं. अशा प्रकारे आपला फ्लोरल होल हा एक टॉपिक संपला. आता सॉरी फ्लोरल ऍक्सिस संपला, आता फ्लोरल होल काय. फ्लोरल होल जे, फ्लोरल होल चार पाहले आपण, त्याचं क्लासिफिकेशन नंतर सांगतो मी. पहिले एक एक आपण पाहून घेऊ आणि मग त्याचं मी डिटेल जे क्लासिफिकेशन आहे ते सांगतो. पहिल्यांदा फ्लोरल होलला चार आहे, तुम्हाला माहिती आहे. एक पाचवा येईल, पण पाचवा हा फक्त काही फ्लावरमध्ये असते, काहीमध्ये नसते, जो कॉमन आहे. जसं आपण पाहतो की तुम्हाला म्हटलं हाताला बोटं किती, आपण काय म्हणणार हाताचे बोटं पाच, काही देतं सहा सहाही राहते, मग आपण असं म्हणू का पाच किंवा सहा, नाही. जे कॉमन किती आहे, मेजॉरिटीमध्ये किती आहे, पाच. मग हाताचे बोटं किती म्हणणार, पाच. मग कोणाला सहा राहो का सात राहो, पाचच सांगणार ना. तसं फ्लावरमध्ये होल काहीमध्ये तीनही असतात, काहीमध्ये पाचही असते, पण कॉमन किती आहे, चार आहे. मग आणि चार कोणते, पहिलं कॅलिक्स, दुसरं करोला, तिसरं अँड्रोसियम. ई मी महत्त्वाचा सांगितलं होता, सोडते भरपूर जण स्पेलिंगमध्ये, अँड्रोसियम. आणि लास्ट आहे गायनोसियम. झाले चार, चार होरला आहे, कॅलिक्स, करोला, अँड्रोसियम, गायनोसियम. इथं ही महत्त्वाचं आहे. त्या दिवशी आपण पाहिलं होतं आठवा डोळ्यासमोर आणा हिरवा हिरवा जो पार्ट होता खालचा हिरवा पार्ट, त्याला नाव दिलं होतं आपण कॅलिक्स. त्याचे पाच तुकडे पडले होते कॅलिक्सचे, बरोबर आहे. त्याला प्रत्येकाला नाव दिलं होतं सेपल्स, नाव दिलं होतं त्याला सेपल्स. कॅलिक्स कशाचा बनलेला होता, सेपल्सचा. मग सगळ्या ज्या पाकळ्या होत्या एकत्र त्याला नाव दिलं होतं करोला. एकत्र पूर्ण पाकळ्यामध्ये करोला. आणि एक एक पाकळी म्हणजे काय, पेटल्स. एक पाकळी म्हणजे काय, पेटल्स. अँड्रोसियम कशाचा बनलेला असते, स्टॅमिनचा. स्टॅमिन पाहायचं आहे तुम्ही कसे असतात. आणि गायनोसियम बनलेला असते कार्पेलचा. तुम्हाला दोनची ओळख झाली, कॅलिक्स म्हणजे हिरवा हिरवा गोल जो हिरवा पार्ट होता तो झाला कॅलिक्स, जो बनलेला आहे सेपलचा. करोला म्हणजे पाकळ्या. आता अँड्रोसियम कसा असतो, वर असा तुरा निघालेला होता, असा तुरा, असा तुरा होता. या तुऱ्यावर असं स्ट्रक्चर होतं, दोन्ही साईडला होतं तुऱ्यावर असं स्ट्रक्चर.
इथं वर हे असे असते पाच, हे दहीधराचे, हे हा अँड्रोसेमचा पार्ट नाही, फक्त मी तुम्हाला दाखवलं ते, तो घ्यायचा नाही आपल्याला, एवढा पार्ट फक्त, हा जो पार्ट आहे असा पार्ट मी तुम्हाला फ्लॉवरमध्ये दाखवेल। हा पूर्ण झाला, पूर्ण याला कंबाईन नाव दिलं अँड्रोसियम, कंबाईनला नाव दिलं अँड्रोसियम, म्हणजे याचा अर्थ हे पूर्ण स्ट्रक्चर हे झालं अँड्रोसियम। हे पूर्ण स्ट्रक्चर जे आहे एवढं पूर्ण याला म्हटलं अँड्रोसियम, हा एवढा पार्ट पूर्ण अँड्रोसियम झाला। अँड्रोसियम कशाचा बनलेला आहे म्हटलं मी स्टॅमेन, हा एवढा जो पार्ट आहे, हा एवढा पार्ट, या हा एवढा पार्ट जो आहे याला नाव दिलं स्टॅमेन। याला नाव म्हणजे याचा अर्थ काय झाला, हे झाले स्टॅमेन्स, असं दाखवतो मी दोन स्टॅमेन्स। अँड्रोसियम कशाचा बनलेला आहे, स्टॅमेन्सचा बनलेला आहे, पूर्ण झाला अँड्रोसियम। अँड्रोसियम कशाचा बनलेला आहे, हा अँड्रोसियम बनलेला आहे, स्टॅमेन्सचा बनलेला आहे अँड्रोसियम। प्रत्येक हा एवढा झाला मग अँड्रोसियम। अँड्रोसियमचे दोन मेन पार्ट आहेत, तसे तीन आहे सध्या, इथं दोनच दाखवतो मी तुम्हाला। हा म्हणजे काय झाला अँथोर, हा झाला दुसरा, ही दांडी फिलामेंट। म्हणजे तुमच्या लक्षात काय आलं, अँड्रोसियमचं पार्ट कोणतं, हा झाला अँड्रोसियम। अँड्रोसियम कशाचा बनलेला आहे, स्टॅमेनचा। स्टॅमेनचे पार्ट किती, दोन, तीन राहील सध्या, दोन लक्षात ठेवा। तिसरा अजून दाखवतो मी तुम्हाला, एक कोणता अँथर, दुसरं म्हणजे फिलामेंट। डायग्राममध्ये दिसलं असेल तुम्हाला, अँथर आणि फिलामेंट दिसलं असेल डायग्राममध्ये, पहा अँड्रोसियम कशाचा बनलेला आहे, स्टॅमेनचा। प्रत्येक स्टॅमिनचे पार्ट किती, सध्या दोन सांगून राहिले मी तुम्हाला, अँथर आणि फिलामेंट। या अँथरमध्ये, अँथर ही बॅग आहे, यामध्ये प्रोड्यूस होते पोलन ग्रीन। हे सगळं मी तुम्हाला फ्लॉवरवरून पुन्हा सांगेल मग, सध्या थोडी फक्त आयडिया आली पाहिजे, म्हणजे फ्लॉवर शिकवताना तुम्हाला हे सगळं असं लक्षात आलं पाहिजे। एक दोन दिवसात मी तुम्हाला त्याची PDFसुद्धा देतो, म्हणजे त्याची नोट्स आहे फ्लॉवरची, ती तुमच्याजवळ पूर्ण डायग्रामसहित पूर्ण नोट्स राहील ती, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला फ्लॉवरचे पूर्ण पॉईंट्स तुम्हाला त्यामध्ये दिसतील, त्यानुसार मग मी तुम्हाला पुन्हा एकदा शिकवेल। मग काय दिसलं तुम्हाला, कॅलिक्सबद्दल एवढंच माहिती आहे तुम्हाला, कॅलिक्स म्हणजे हिरवा पार्ट आहे, त्याचे ॲक्च्युली ते पाच पार्ट एकाला एक असे जॉईन झाले, म्हणजे असं एक होतं त्याचा शेंडा वरतं निघाला, दुसरा होता ती निघाला, तिसरा इकडून, चौथा इकडून, पाचवा, पाचचा असा बनलं भिंगरी ती, ते त्याला म्हटलं कॅलिक्स। प्रत्येक पार्ट म्हणजे सेपल। करोला म्हणजे पाकळ्या होत्या, पाकळ्या अलग अलग होत्या अशा, त्या कशाच्या बनलेल्या, त्या सेपलच्या, एक पाकळी, पाकळ्या, पूर्ण पाकळ्याचा ग्रुप म्हणजे करोला, एक पाकळी म्हणजे पेटल। अँड्रोसियम मी दाखवला तुम्हाला असं, थोडं डोळ्यासमोर आला ना, जास्वंदाचा फ्लावर आधी डोळ्यासमोर आणून पहा, तुम्हाला दिसेल असा वर तुरा निघाला आहे, तुऱ्याच्या बाजूला असे स्ट्रक्चर दिसतात आहे, तो जो दिसतोय तो झाला अँड्रोसियम, पूर्ण अँड्रोसियम, हा पूर्ण अँड्रोसियम, हा पूर्ण। एक म्हणजे त्यातला काय म्हटलं मी स्टॅमेन, स्टॅमेनचे दोन पार्ट सांगितले तुम्हाला, प्रत्येक स्टॅमेनचे एक, हा जो दिसतोय सोलन पार्ट बॅग अँथर आणि दुसरा फिलामेंट। अँथरनी काय प्रोड्यूस केलं, पोलन ग्रेन प्रोड्यूस करते, आणि फिलामेंट काय करतो आहे, अँथरला सपोर्ट देते, नाही ते अँथर काय लटकले असते का, हवेत नाही, फिलामेंटमुळं अँथरला काय मिळाला, सपोर्ट मिळाला, फिलामेंटमुळं अँथरला काय मिळाला, सपोर्ट मिळाला। हे झालं काय झालं, हे बोललो मी अँड्रोसियमबद्दल। आता गायनोसियम काय दाखवतो, गायनोसियम पहा, इथंच दाखवतो गायनोसियम, फक्त कसं आहे, आणि आपण गायनोसियम पाहताना एकदा फ्लावर पाहिला पण की त्या फ्लावरचं डिसेक्शन करणार आहे, जी तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये असते, म्हणजे तुम्हाला इथंच पूर्ण फ्लावरचे आतले पार्ट दिसतील, कारण आता मी जो गायनोसियम दाखवतो हा तुम्हाला फ्लावरमध्ये पूर्ण दिसत नाही, फ्लावरमध्ये नाही दिसत तो, फ्लावरमध्ये फक्त काय दिसतं मी सांगतो तुम्हाला, फ्लावरमध्ये तुम्हाला फक्त असे पाच असे दिसतात, एक, दोन, तीन, चार, पाच, झाले। पण या याला नाव आहे स्टॅमिनल ट्यूब, स्टॅमिनल ट्यूब। स्टॅमिनल ट्यूब म्हणजे काय, ज्यावर स्टॅमेन्स अरेंज आहे, म्हणून त्याला नाव दिलं स्टॅमिनल ट्यूब, नाव दिलं त्याला। त्याच्या आतमधून एक अशी पांढरी दांडी गेलेली असते, दाखवेल मी तुम्हाला डिसेक्शन करून, सध्या फक्त तुम्हाला पार्ट माहिती होण्यासाठी यावरून सांगतो आहे,
आणि असं खाली असं एक स्ट्रक्चर असते. आता त्याला मी बाहेर काढतो. इथे दांडी आहे आतून गेलेली, खाली असं स्ट्रक्चर आहे आणि वर असे पाच हे आहे. आहे दाखवलं आहे हे अशी दांडी आणि हे बाहेर काढतो. हा झाला एक कार्पेल. कार्पेलचे तीन पार्ट आहे. याला नाव दिलं स्टिग्मा, स्टाईल आणि खाली ओहरी. म्हणजे बा तीन पार्ट कोणते बा? हा झाला स्टिग्मा जो तुम्हाला वर दिसतेच फ्लावरमध्ये दिसते. स्टाईल फ्लावरमध्ये दिसत नाही कारण हा रेड फ्लावर असेल तर रेड दांडी आहे त्या आतून गेलेलं आहे आणि ओहरीसुद्धा खाली बसलेली आहे अशी. या ओहरीपासून खालून असे पार्ट निघाले सगळे. ओहरीसुद्धा लपलेली आहे. जेव्हा आपण फ्लावर कट करू, डिसेक्ट करू, त्याला डिसेक्शन करू करू इथेच करू आपण डिसेक्शन. ऑनलाईनही डिसेक्शन करू काही प्रॉब्लेम नाही. इथं ऑनलाईन डिसेक्शन करून मला दाखवतो पण ते दिसेल. पण हे सगळं आतमध्ये असतं हे आणि याला म्हटलं आपण ओहरी. स्टिग्मा, स्टाईल आणि ओरी हे पार्ट कोणा झाले? कार्पेलचे. कार्पेल कशा बनला? गायनोसियमचा. आता मी कार्पेल्स म्हटलं. जर मला एक सांगा, एक कार्पेल आहे, कार्पेलचे पार्ट किती दिले मी तुम्हाला? तीन. स्टिग्मा, स्टाईल आणि ओरी. स्टिग्मा तर पाच आहे, स्टाईल तर एक आहे, ओरी एकच आहे, असं का? ॲक्च्युली हे पाच कार्पेल होते. एका कार्पेलला एकच स्टिग्मा असतो. या ठिकाणी पाच कार्पेल फ्यूज झाले. काय काय फ्यूज झालं पाच कार्पेलचं? ओरी फ्यूज झाली. म्हणून ओरीच्या आतमध्ये, ओरीचा जर टीयर्स घेतला आपण, ओरीच्या आतमध्ये पाच याचे पाच चेंबर दिसतात. एक दोन तीन चार पाच, एक दोन तीन चार पाच, पाच चेंबर दिसतात का? ओरीच्या आतमध्ये पाच चेंबर का आहे? कारण ओरी ही पाच ओऱ्या फ्यूज झाल्या. इथं पाचच्या स्टाईलसुद्धा फ्यूज झाल्या, फक्त स्टिग्मा फ्यूज नाही झाला, तो सेपरेट राहिला. यावरून लक्षात येऊन आला आपल्याला की या ठिकाणी पाच कार्पेल होते, ते पाच कार्पेल फ्यूज झाले. हे आपण टॉपिक नंतर सांगतो मी तुम्हाला, हा डिटेलमध्ये शांतते. फक्त एक एक गोष्ट पहा. पहिल्यांदा स्टिग्मा आहे, स्टाईल आणि ओरी. स्टिग्मा, स्टाईल आणि म्हणून दाखवताना असं पाच न दाखवता दिसते. कधी कधी दाखवताना हे असं सरळ असं असं काढतात ते, असा डायग्राम. डायग्रामही काढताना याचा असा काढते. असा काढण्यामागे उद्देश घ्यायचा. हा झाला एक स्टिग्मा, एक स्टिग्मा दाखवतात. ही झाली एक स्टाईल, हे झालं एक ओहरी. पण जर आपण ॲक्च्युअल जर पाहिलं या चायना रोजमध्ये, पाच कार्पेल फ्यूज झाले, पाच वर दिसते. स्टिग्मा एकच आहे, स्टाईल आणि एकच आहे ओरी. पण पाच ओरी फ्यूज झाल्या, पाच स्टाईल फ्यूज झाल्या. थोडं समजायला कठीण वाटत असेल तुम्हाला, पण एक गोष्ट लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतो मी पूर्ण इथपर्यंत फ्लावर तुम्हाला समजून देतो. आज तुम्हाला भरपूर लक्षात आले पार्ट, मग मी तुम्हाला फ्लावरमधून दाखवतो. काय म्हटलं? पुन्हा बोलू आपण इथपर्यंत. फ्लावरला काय म्हटलं? व्हॉट इज फ्लावर? फ्लावर इज हायली मॉडिफाईड अँड कंडेन्स व्हिजिटेटिव्ह शूट स्पेशली डिझाईन फॉर सेक्सुअल रिप्रोडक्शन. फ्लावरचे पार्ट किती आहे? दोन, फ्लोरल ॲक्सिस आणि फ्लोरल होल. फ्लोरल ॲक्सिसबद्दल बोललो. पहिला पार्ट कोणता? पेडिसेल. दुसरा होता थॅलेमस. पेडिसेल थॅलेमस पूर्ण शिकवलं मी. पेडिसेलचे पाच पॉईंट सांगितले तुम्हाला. द स्टॉक ऑफ द फ्लावर इज कॉल्ड पेडिसेल. ज्याला पेडिसेल आहे, फ्लावर विथ पेडिसेल इज कॉल्ड पेडिसिलेट फ्लावर. एक्झाम्पल चायना रोज. ज्याला नाही आहे फ्लावर, विदाउट पेडिसेल इज कॉल्ड ससाईल फ्लावर. एक्झाम्पल सनफ्लावर, जवार, इटीसी. पहिलं फंक्शन फ्लावर. पेडिसेल गिव प्रॉपर हाईट टू द फ्लावर. हाईट वाढली त्याची दांडी. दुसरं, फूड अँड वॉटर इज पास थ्रू द पेडिसेल. फूड आणि वॉटर हे पास होऊन आलं पेडिसेलच्या थ्रू समोर जाते. मग थॅलेमसवर आलो. थॅलेमस काय होता? त्याला रिसेप्टॅकल म्हणतो, त्याला टोरस म्हटलं. थॅलेमसचा अप्पर सोलन आणि कंडेन्स पार्ट आहे पेडिसेलचा. थॅलेमस काय? अप्पर सोलन आणि कंडेन्स पार्ट आहे पेडिसेलचा. आणि या थॅलेमसवर ऑल फ्लोरल होल्स आर अरेंज ऑन थॅलेमस. ऑल फ्लोरल होल्स आर अरेंज ऑन थॅलेमस. आणि याचं फंक्शन सांगितलं, इट गिव सपोर्ट टू द फ्लोरल. फ्लोरल होल त्यावर बसले, सपोर्ट मिळाला. मग हे संपलं आपलं. मग आलो फ्लोरल होलवर. चार सांगितले तुम्हाला. पहिला
कॅलिक्स, करोला, अँड्रोसियम कायनस. कॅलिक्सबद्दल मी सध्या जास्त बोललोच नाही, एवढं सांगितलं. कॅलिक्स म्हणजे तो हिरवा पार्ट होता, पूर्ण गोल चक्री होती अशी गोल हिरवा पार्ट कॅलिक्स, तो बनलेला होता सेपलचा. करोला म्हणजे पाकळ्या आहे, करोला म्हणजे पाकळ्या आहे, कशाचा बनलेला आहे, पाकळ्यांचा. प्रत्येक पाकळी म्हणजे पेटल्स आहे. अँड्रोसियम कशाचा बनलेला आहे, अँड्रोसियम स्टॅमिनचा. गायनोसियम कशाचा बनलेला आहे, कार्पेलचा. मग तुम्हाला हे तर माहीत होतं, अँड्रोसियमबद्दल माहीत नव्हतं म्हणून अँड्रोसियमचा डायग्राम मी इथून एवढा काढला आधी. हा झाला पूर्ण अँड्रोसियम कशाचा बनलेला, अँड्रोसियम स्टॅमिन, 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 स्टॅमिन. ह्या न्युमरस म्हणजे नंबर ऑफ स्टॅमिन आहे, एका अँड्रोसियममध्ये न मोजता येणाऱ्या न्युमरस स्टॅमिन आहे. प्रत्येक स्टॅमिनचे पार्ट दिसेल मी तुम्हाला. मग ह्या स्टॅमिनचा विचार केला, एका स्टॅमिनचा दोन पार्ट येईल मी सध्या, तिसरा नंतर सांगेल समोर. हा पहिला झाला अँथर, दुसरा झाला फिलामेंट. अँथरबद्दलही बोलून जास्त बोलून घेतलं मी थोडं जास्त. काय सांगितलं तुम्हाला बोलताना, अँथर काय बॅग आहे ज्याच्या आतमध्ये काय प्रोड्यूस होणार, पोलन ग्रीन. मग फिलामेंटबद्दलही थोडं जास्त सांगितलं तुम्हाला की फिलामेंट काय, या फिलामेंटनी सपोर्ट दिला आहे. कुणाला सपोर्ट दिला आहे, अँथरला सपोर्ट दिला आहे फिलामेंट. त्यानंतर आपण बोललो कुणाबद्दल, एवढं झाल्यानंतर आलो आपण गायनोसियमवर. गायनोसियम म्हणजे कशाला बनलेला आहे, कार्पेलचा. पाय अटकेल मी कार्पेल दाखवलो तुम्हाला, कार्पेलमध्ये काय झालं यातच मी तयार करून दाखवलो तुम्हाला. ही जी दांडी होती याच्या आतमध्ये हे स्टाईल गेलेली आहे, वर हे स्टिग्मा होते आणि ही ओहरी आहे. म्हणून सांगितलं मी तीन पार्ट पडले त्याचे, स्टिग्मा, स्टाईल आणि ओहरी. ॲक्च्युली एक स्टिग्मा असतं, एक स्टाईल असतं, एक ओहरी असते. यामध्ये काय झालं आहे, पाच का दिसतात आहे स्टिग्मा असं दिसते स्ट्रक्चर, असं तुम्ही जर पाहलं असं दिसते स्ट्रक्चर तुम्हाला. हे झालं स्टिग्मा, स्टाईल, ओहरी. ओहरी, स्टाईल, स्टिग्मा, पाच का दिसते, कारण पाच जे आहे, पाच कार्पेल या ठिकाणी फ्यूज झाले म्हणून. पण फ्यूज होताना काय झालं, ओहरी फ्यूज झाले पाचच्या, स्टाईल फ्यूज झाली, पण स्टिग्मा फ्यूज झाला काय नाही, म्हणून ते तसं दिसते तुम्हाला. आणि अशा प्रकारे आपण याबद्दल बोललो, स्टिग्मा, स्टाईल आणि ओहरी. म्हणजे तुम्हाला फ्लावरचे पार्ट सध्या लक्षात आले. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार की तुम्हाला फ्लावरवरून पूर्ण तुम्हाला पार्ट आणि एक एक पार्ट आता डिटेलमध्ये शिकवणार. म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप चालतो आहे. कसं असते, एकदम जर आपण खूप मोठं घेतलं, मोठा टॉपिक घेतला तो डोक्याच्या वरून जाते. एक तर कसं आहे, ऑफलाईन नाही, ऑफलाईनमध्ये ठीक आहे, ऑनलाईनमध्ये कसं होते, थोडं 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 घ्यावं लागते आणि व्यवस्थित. पण आता पुढच्या वेळेला आपण पुढची स्टेप घेऊ की फ्लावरवरून हे सगळं आपण आली बीत आपण डिसेक्शनसुद्धा करणार आणि एक एक पार्ट काढणार. पण ज्या दिवशी डिसेक्शन करणार त्या दिवशी तुमच्याजवळ फ्लावर पाहिजे, फ्लावर ठेवायला लावेल मी, फ्लावर ठेवायचं ब्लेड पाहिजे. जेव्हा व्हिडिओ पाहाल, फ्लावर ब्लेड आणि एखादं असं बारीक टाचणी वगैरे सारखं, सुई टाचणी कोणते जे काही घरी असेल ते बारीक असं एखादं उपकरण असं, एवढ्या गोष्टी तुम्ही ठेवा. तुम्ही स्वतःसुद्धा घरी डिसेक्शन करू शकता जे आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये पाहायचं आहे. ठीक आहे मग.